नमस्कार, मी तेजश्री. सखी सहेली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. गणपती बाप्पा येत आहे 4 ते 5 दिवसांमध्ये. अर्थातच गृहिणींना नेहमी पडणारा प्रश्न की आज नैवेद्याला काय करायचं. रोज काहीतरी नवीन पोटबोट डिशेज आपण बनवतो आणि आता अशी कंडिशन आहे कोरोनामुळे आपण बाहेर देखील जाऊ शकत नाही. तर यावरती उपाय काय? तर आपण घरच्या घरीच रेसिपीज बनवू. तर अशीच एक रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली, ती म्हणजे कंदी पेढे. अर्थातच कंदी पेढे म्हटलं की सातारा कंदी पेढे सगळ्यांनाच आठवतात आणि ती खूप डिलिशियस रेसिपी आहे. आज आपण ही रेसिपी अगदी कमीत कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीनं बनवून बघणार आहोत. 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे, मावा घेतलेला आहे आई, तर तो आपण याच्यात घालूया. तर याला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. याला आपण घालवायचं जोपर्यंत याचं मॉइश्चर म्हणजे तेल असं सुटल्यासारखं दिसत नाही तुम्हाला, तोपर्यंत याला आपल्याला हलवतच राहायचंय. तर इथे बघू शकता तुम्ही तेल सुटायला लागलेलं आहे. एखाद मिनिट परतून घ्यायचंय असंच. आता या कंडिशन मध्ये आपण याच्यामध्ये 1/2 कप साखर घालणार आहे. म्हणजे जेवढा आपण खवा घेतो, जसं की आपण आता 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे, तर तुम्हाला त्याच्या 1/2 साखर घालायची, 1/2, म्हणजे जसं की 125 ग्रॅम किंवा 120 ग्रॅम, तर त्या हिशोबावरती साखर आहे 120 ग्रॅम. तुम्ही बघू शकता इथं साखर विरघळायला लागलेली आहे, मिश्रण थोडं आपलं पातळ झालेलं आहे. तर असं यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, बिलकुल थोडं पण इकडे तिकडे नाही करायचंय, हलवतच राहायचंय. जेव्हा या कंडिशनला तुमचा खवा येईल तेव्हा याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहे 1/2 चमचा. याला चांगला मिक्स करून घेऊया. हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता आपण थोडस चमच्यामध्ये घेऊन बघूया गोळा जमते का त्याचा. थोडा जमतो याचा. तर अजून 1/2 मिनिट परतून आपण बंद करणार आहोत. तर आता या कंडिशनला आपण गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर देखील आपल्याला 1-2 मिनिटं पॅनचं टेम्परेचर कमी होईपर्यंत फिरवतच राहायचंय. लगेच असंच नाही सोडून द्यायचंय आपल्याला. याला बघू शकता आपण गॅस बंद केलेला आहे, तरी पण 1-2 मिनिटं आपण याला असंच फिरवून घेणार आहोत. 1-2 मिनिटं झालेली आहे परतून. आपण आता याला 15 ते 20 मिनिटं साधारण थंड होऊन घेणार आहे. 15-20 मिनिटं होऊन गेलेली आहे, तर बऱ्यापैकी थंड झालेले आहे. आता याचे आपण पेढे करूया. आपला पेढा इथे तयार आहे, आपण याला प्लेटमध्ये ठेवूया आणि बाकीचे पेढे करून घेऊया. सातारा कंदी पेढे तयार झालेले आहेत. तर साधारणतः हे मीडियम साईजचे 20 ते 22 म्हणतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओची काही लिंक देखील देते मी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते देखील पहा. धन्यवाद.